जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एसे व्हिडिओज फॅमिलीमध्ये, एसे व्हिडिओज परिवारामध्ये. आणि मित्रांनो, असंच सपोर्ट करत राहा आपल्या एसे व्हिडिओज फॅमिलीला. माझं नाव सतीश, आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मित्रांनो, आता मी आलेलो आहे सांताक्रूज ईस्टला, आलेलो आहे रामेश्वर सेवा मंडळ इथे, आणि इथे मल्हारगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. खूप सुंदर अशी प्रतिकृती आहे, पुढे या व्हिडिओमध्ये तुम्ही इथं बघणार आहात. तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात. मित्रांनो, आपल्याबरोबर मयुरेश आहे, जो थोडक्यातच या किल्ल्याची माहिती देणार आहे. काय माहिती देणार आहेस किल्ल्याची? हा किल्ला एक मल्हारगड आहे. मल्हारगड हा पुण्याला लोकेट करतो. ओके. आणि या किल्ल्याला बनवायला 2 वर्ष लागले. आणि तो ज्यांनी किल्ला बनवला त्यांचं सरदार पानसे नाव आहे. आणि ह्या किल्ल्यामध्ये 2 गोष्ट खासियत आहे, ती महादेवाचं मंदिर आणि खंडोबाचं मंदिर आहे. ओके ओके. आणि या किल्ल्याला बनवायला नुसते 1757 मध्ये हा किल्ला बनला. 1757 मध्ये हा किल्ला ते 1760 पर्यंत, म्हणजे 2 ते 3 वर्ष लागले. 2 ते 3 वर्ष कम्प्लीट यार लागले. आणि त्यांचं स्थापन 1775 ला झाला. ओके ओके, असं आहे ना. ओके, थँक्यू माहिती दिल्याबद्दल. आणि असंच आता पुढच्या वर्षीचा काय प्लॅनिंग आहे? अजून याचं निरीक्षण बाकी आहे ना? हो. तर मित्रांनो, आहे मल्हारगड किल्ला, सुंदर असा किल्ला साकारण्यात आला आहे. प्रतिकृती आपल्याबरोबर आहेत प्रदीप देसाई साहेब, आणि ह्यांनी मुलांना प्रोत्साहित केलेलं आहे किल्ला बांधण्यासाठी. तर थोडक्यात माहिती देतील आपल्याला कसं काय, म्हणजे हा 2रा वर्ष आहे ना तुमचं? हो, हे आमच्या मुलांचं 2रा वर्ष आहे. हा हा. मागच्या वेळी त्यांच्यानी प्रतापगड किल्ला साकारला होता. ओके. आणि तो अतिशय उत्तमरित्या त्यांच्यानी केला, आणि त्याबद्दल त्यांना तृतीय पारितोषिक पण मिळालं. ओके. तर मग म्हणून या टायमाला पण त्यांच्यानी हे पुढाकार घेऊन त्यांच्यानी हे जवळजवळ 8 आठवड्याभरामध्ये त्यांच्यानी ही किल्ला मूर्ती साकारली. ओके ओके. मग ही तुम्हाला म्हणजे संकल्पना कशी, किल्ले बांधण्याची संकल्पना कशी सुचली? संकल्पना म्हणजे प्रत्येक वर्षीप्रमाणे आम्ही तिकडे मुंबई ठाण्यामध्ये बघायचो ना, तर दिवाळीच्या सणामध्ये किल्ले साकारायचे, प्रत्येकाच्या घरासमोर किल्ले असायचे. आणि कोकणातले असल्यामुळे कोकणात पण किल्ल्यांचं दर्शन व्हायचं प्रत्येक वेळी. ओके. तर मग ह्या आम्ही मुलांना सांगितलं की तुम्ही पण दिवाळीमध्ये काय करता, एक तर सुट्टी पण असते, तर ती तुम्ही अशी सुट्टी ह्या किल्ले कामी मध्ये घालवा म्हणून. मोबाईल मध्ये घालवण्यापेक्षा ह्याच्यात काहीतरी माहिती भेटेल आणि महाराजांची माहिती. हे जे सर्व जे काय केले त्यांच्यानी केलेलं आहे ना, ते त्यांच्यानी स्वप्रयत्नानेच केलेलं आहे. त्यांना फक्त आम्ही फक्त एक मार्गदर्शन म्हणून
फक्त जे काही त्यांना जर का कुठे अडत असतील तर तेवढ्यापुरते त्यांना आम्ही फक्त आर्थिक मदत केलेली आहे. ओके, थँक्यू देसाई सर. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला मल्हारगड याची प्रतिकृती या व्हिडिओमध्ये जी आपण बघितली ती आवडली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझं नाव सतीश, पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.